आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। नववर्ष स्वागताला पर्यटक रायगडात येऊ लागले असल्याने कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। पर्यटकांनी दोन डोस घेतले असतील तरच हॉटेलमध्ये राहण्यास परवानगी दिली जाते। रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त नागरिकांनी गर्दी केल्यास कारवाई केली जाणार आहे। मास्क न वापरणाऱ्यांवर प्रशासनाकडून दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे। मुंबईत कोरोनाचा विस्फोट झालाय, यामुळे मुंबईवरचं ओमायक्रॉनचं संकट आणखी गडद झालंय। मुंबईत कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढते आहे। मुंबईत दिवसभरात 3928 रुग्णांची नोंद झाली आहे। बुधवारी ही आकडेवारी 2510 इतकी होती। मुंबईत संसर्ग दर हा 8.5% इतका आहे। राज्यात दिवसभरात 5368 रुग्णांची नोंद झाली आहे। महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या ताज्या केसेसनं विक्रमी संख्या गाठली आहे। गेल्या 24 तासात महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 198 नवे रुग्ण आढळले, यापैकी 190 रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आढळले। ठाण्यातील 4 तर सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे। मात्र यापैकी किती केसेसना रुग्णालयात भरती होण्यास सांगितलं याची आकडेवारी मात्र सरकार जारी करत नाहीये। पण एकूणच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच कमी आहे। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे। अहमदनगरमधील 3 मोठ्या नेत्यांना कोरोना झाल्याचं समोर आलंय। मंत्री प्राजक्त तनपुरे, राधाकृष्ण विखे पाटील यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोना झाल्यानं राज्यातील नेत्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलंय। कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत। चालू वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी साईभक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केली आहे। राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे। देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात या व्हायरसनं पहिला बळी घेतलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 28 डिसेंबरला मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली होती हे गुरुवारी स्पष्ट झालंय। नायजेरियातून प्रवास करून आलेल्या या रुग्णाला 13 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। नवी मुंबईच्या कामोठे इथं जगदीश गायकवाड यांच्या वाढदिवशी केलेल्या गर्दीमुळे उपमहापौर आणि इतर 350 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोरोना नियमांची पायमल्ली केल्यानं कामोठे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार, महापौर आणि उपमहापौरांबरोबर इतर 350 जणांवर 188 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली आहे। नोरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। तसंच तिनं स्वतःला आपल्या राहत्या घरी आयसोलेट केलंय। तर याआधी अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता, त्यामुळे बॉलिवूड कलाकारांना कोरोनाचा विळखा पडत असल्याचं दिसतंय। महाराष्ट्राच्या मंत्रालयात ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे। मंत्रालयातील 3 कर्मचाऱ्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे। यातील 2 जण पोलीस कर्मचारी आणि 1 लिपिक आहे। तिघही कल्याणचे रहिवासी आहेत। तिघांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णसंख्या वाढतीय। अमरावतीतही कोरोना वाढत आहे, त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता अमरावती जिल्हा आरोग्य प्रशासनानं अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या वतीनं सध्या स्थित असलेल्या कोविड हॉस्पिटलच्या मागे 100 खाटांचं सुसज्ज असं पोर्टेबल कोविड केअर सेंटर युनिट तयार केलेलं आहे। यामध्ये व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा विवाह सोहळ्यांवर विरजण पडल्याचं दिसतंय। विवाहासाठी सभागृहात 100 जणांची मर्यादा आहे, त्यामुळे ज्यांनी 1000 पत्रिका छापल्या त्यांची अडचण झालेली आहे। या 1000 पैकी कोणत्या 100 जणांना बोलवावं अशा पेचात वधूवर कुटुंबीय पडले आहेत। न्यू इयरच्या सेलिब्रेशन पार्टीवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे। सोसायटीच्या पार्किंगमध्ये किंवा टेरेसवर पार्टी करणार असाल तर पोलीस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। या पार्ट्यांवर महापालिका आणि पोलिसांकडून निर्बंध घालण्यास सुरुवात झालेली आहे। या पार्ट्यांवर पोलिसांकडून अचानक छापेमारी करून गुन्हे दाखल होणार आहेत। नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे। पुणे शहरात भेसळयुक्त मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं 5 पथकं तयार केली आहेत। त्यांच्याकडून उपहारगृह आणि विविध ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे।
नांदेडमधील माळेगावच्या खंडोबा देवाची यात्रा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा रद्द असली तरी 31 डिसेंबर ते 6 जानेवारीमध्ये खंडोबा देवाची पालखी सोहळा आणि दर्शनासाठी सुविधा देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडते. 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 98.67% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. 19 जागांसाठी 39 दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद असून 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडते. निवडणूक जिल्हा बँकेची असली तरी शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेहमीप्रमाणे जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या आजच्या साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत गिरगावातील भाजपा कार्यालया शेजारीच भाजपचे आमदार नितेश राणे यांचं बॅनर लावण्यात आलंय. या बॅनरवर भाजपा आमदार नितेश राणे यांचा फोटो असून ते हरवले असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. तसंच त्यांना शोधून काढणाऱ्यांना कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल असं लिहिण्यात आलंय. येरवडा इथं एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केलाय. त्यानंतर पोलिसांना स्वतःच्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार करावा लागलाय. यानंतर जमाव पांगलाय. ही घटना गुरुवारी रात्री 9:30 येरवडा इथल्या कोते वस्ती इथं घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात 170 मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आज रात्री मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिसांची स्पेशल ड्राईव्ह मोहीम असेल. 31 डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालवले तर थेट गुन्हा दाखल करून वाहन चालकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यवतमाळमध्ये दुचाकीवरून आपल्या गावाकडे जाणाऱ्यांना नांदेडकडून यवतमाळकडे जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं त्यात दोघं जण जागीच ठार झालेले आहेत. यवतमाळच्या महागावजवळ सदरचा अपघात झालाय.